नमस्कार। आता आपण हवामानाचा अंदाज बघूया। आपल्या राज्यावर सिस्टम नसल्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे। आता आपण राज्यातील हवामानाचा अंदाज व इशारे बघूया। कोकण गोव्यामध्ये पुढील 5 दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी तर 3 दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भामध्ये आज बऱ्याच ठिकाणी तर पुढील 5 दिवस काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर इशारे अशा प्रकारे आहे, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये उद्या म्हणजे 23 तारखेला तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। तर विदर्भामध्ये पुढील 3 दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे। आता आपण पुणे व आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज बघूया। 22 व 23 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तसेच अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर पुढील 5 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे। तर अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या। धन्यवाद।